लोकमंगल फाउंडेशन संचलित लोकमंगल अन्नपूर्णा योजना अविरतपणे सुरू असून शुक्रवारी या योजनेनं 3 लाख डब्यांचा टप्पा पूर्ण केला. दिनांक 8 मार्च 2013 रोजी लोकमंगल फाउंडेशननं लोकमंगल अन्नपूर्णा योजनेस प्रारंभ केला होता. या अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून निराधार लोकांना घरपोच जेवणाचे डबे दिले जातात. गेल्या 4 वर्षापासून ही योजना अखंडपणे सुरू असून शुक्रवारी या योजनेनं 3 लाख डब्यांचा टप्पा पूर्ण केला. या निमित्तानं शिवस्मारक सभागृहात मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. याप्रसंगी व्यासपीठावर सहकार मंत्री सुभाष देशमुख, गणेश शिंदे, लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख, शहाजी पवार, ब्रिजमोहन पोपलिया, अविनाश महागावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अन्नपूर्णा योजनेच्या त्रैमासिकाचं प्रकाशन करण्यात आलं. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी मनोगत व्यक्त करताना दानशूर व्यक्तींमुळेच अन्नपूर्णा योजना अखंडितपणे सुरू असल्याचं म्हटलं. प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी लोकमंगलनं सुरू केलेली ही अन्नपूर्णा योजना एक महान कार्य असून यामुळे निराधार लोकांना एक वेळेचं जेवण मिळतं. ज्यांना कोणी नाही त्यांना लोकमंगलच आधार असल्याचं ते म्हणाले. दरम्यान यावेळी कोंडी ट्रान्सपोर्ट संघटनेनं अन्नपूर्णा योजनेसाठी 25,000 रुपयांचा धनादेश दिला. कार्यक्रमाचं प्रास्ताविक शुभांगी भोसले यांनी केलं तर आभार ओमप्रकाश हिरेमठ यांनी मानले.